ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पंढरपूर यात्रेसाठी पट्टण कोडोलीतून पायी दिंडी रवाना। पंढरपूरच्या विठ्ठलाचं अखंड नामस्मरण करत टाळ मृदुंगासोबत भजन म्हणत पट्टण कोडोली तालुका हातकलंगले येथून वारकऱ्यांची पायी दिंडी आज सकाळी पंढरपूरकडे रवाना झाली। गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळात अनेक वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेता आलं नाही, त्यामुळे यावर्षी विठुरायाचे दर्शन व्हावे म्हणून अनेक आबाल वृद्ध मोठ्या उत्साहाने या पायी दिंडी सहभागी झाले आहेत। ही पायी दिंडी पट्टण कोडोलीतून अखंड नामाच्या गजरात निघून रविवारी 10 जुलै रोजी आषाढी यात्रेला पोहोचणार आहे। यावर्षी दिंडीमध्ये महिला वर्गाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे। दिंडीमध्ये कोणी आजारी पडू नये, पडल्यास प्राथमिक औषध उपचार त्वरित करता यावा म्हणून पट्टण कोडोली केमिस्ट असोसिएशन यांनी औषध पुरवठा केला आहे। भक्तिमय वातावरणात अभंग म्हणत फुगडी घालत टाळ मृदुंगावर फेर धरत ही दिंडी जात असताना अनेक भक्तांनी दिंडीचे दर्शन घेतले। हा आषाढी वारीचा सोहळा या ठिकाणी श्री विठ्ठलपंतचे देवस्थान व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यांना या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं भक्तीनं उत्साहानं आनंदाने या ठिकाणी हा सोहळा प्रस्थान होत आहे। यामध्ये सर्व भाऊ भक्त आपापल्या पद्धतीनं नामस्मरण चिंतन भजन पूजन कीर्तन हरिपान काकडाची आपापल्या श्रद्धेनं सर्व भाऊ भक्त करत असतात। काही भाऊ भक्त सेवा म्हणून अन्नदानाची सेवा आहे त्यामध्ये मदत करत असतात। काही भाऊ मंडळी आपापल्याला जी वाटलेला आहे जी सेवा आहे ती सर्व या ठिकाणी सेवा करत असतात। नित्य नामस्मरण चिंतन आणि पट्टणमुरली क्षेत्र सोडल्यापासून कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन होईल, कधी एकदा पांडुरंगाची भेट होईल या आशेनं सर्व भाऊ भक्त या ठिकाणी पट्टणकोडोलीहून निघालेले आहेत। महानकर न्यूज साठी पट्टण कोडोलीहून अनिल बिरांजे।